राज्यात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात किमान सतरा जण ठार तर वीसहून अधिक जखमी जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद कर्नाटक विधानसभेच्या दोनशे बावीस जागांसाठी मतदान सुरू दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सव्वीस टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज भारताचे नेपाळशी मैत्रीपूर्ण संबंध असून दोन्ही देशांमध्ये त्रेता युगापासूनचे संबंध असल्याचा दोन्ही देशांकडून पुनरुच्चार चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात टक्क्यांनी आणि आगामी वर्षात साडेसात टक्क्यांनी वाढेल आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सीचा अंदाज परदेशी टँकांमधल्या ठेवी उघड न केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यासह कुटुंबातल्या अन्य तीन जणांवर आयकर विभागानं केलं आरोपपत्र दाखल नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या लातूर आणि जळगाव जिल्ह्यात आज सकाळी घडलेल्या दोन भीषण अपघातात एकूण सतरा जण ठार तर वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत लातूर अपघातामधल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे लातूर जिल्ह्यातल्या खरोसा इथून मुखेड इथं जात असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडाला जाम शिरूर रस्त्यावर अपघात झाला आयशर टेम्पोतून जात असलेल्या या वऱ्हाडाला टँकरनं समोरून धडक दिली यामध्ये बारा जण जागीच ठार झाले ठार झालेले सर्वजण खरोसा इथल्या नारंगे परिवारातले आहेत जखमींना मुखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे धुळे इथून लग्न समारंभ आटपून पाचोरा इथं परतणाऱ्या वाहनाला आज पहाटे पारोळा तालुक्यातल्या दळवेल गावाजवळ भीषण अपघात झाला या घटनेत वाणी कुटुंबातले पाच जण जागेवरच ठार झाले असून गंभीर जखमी झाले आहेत वाणी कुटुंबीय पाचोराचे रहिवासी असून ते लग्न आटपून धुळे इथून परतत होते जखमींना उपचारांसाठी धुळे इथं हलवण्यात आलं आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत एक जवान शहीद तर अन्य एक नागरिक जखमी झाला पुलवामा जिल्ह्यातल्या ताकिया बारगाम या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलानं या भागात शोध मोहीम हाती घेतली मोहिमेदरम्यान ही चकमक उडाली दहशतवादी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सव्वीस टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे कर्नाटक विधानसभेच्या दोनशे चोवीस जागांपैकी दोनशे बावीस जागांवर मतदान होत आहे दोन हजार सहाशे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यामध्ये सहाशे सतरा महिलांचा समावेश आहे भाजपानं दोनशे तेवीस जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेस दोनशे बावीस जागांवर निवडणूक लढवत आहे जनता दल धर्मनिरपेक्ष या पक्षानं बहुजन समाज पक्षासोबत युती करून दोनशे एक जागांवर उमेदवार उभे केले आहेत राज्यभरात अठ्ठावन्न हजाराहून जास्त मतदान केंद्र उभारण्यात आली असून सुमारे पाच कोटी सहा लाख मतदार या केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावतील यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या दुप्पट झाली आहे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे साडेतीन लाख निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी पंचेचाळीस हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या पाचशे पंच्याऐंशी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत मतमोजणी येत्या पंधरा मे रोजी होणार आहे नेपाळच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिथल्या प्राचीन मुक्तीनाथ मंदिरात जाऊन प्रार्थना केली हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या मंदिरात पंतप्रधानांनी दोन्ही धर्मांच्या प्रथेप्रमाणे विशेष प्रार्थना केली त्यानंतर मंदिराच्या बाहेर उपस्थित नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली मुक्तीनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेणारे ते पहिलेच जागतिक नेते ठरले आहेत मुक्तीनाथ मंदिरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काठमांडू इथल्या सुप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराला भेट देऊन महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली नेपाळ दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात ते आज तिथल्या प्रमुख राजकीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत तसंच इतर काही कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यात काल काठमांडू इथं शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंबाबत दोन्ही पक्षांनी सखोल चर्चा केली आणि हे संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि ओली यांनी अरुण तीन या जलविद्युत प्रकल्पाची कोनशिला बसवली नऊशे मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प नेपाळमधला सर्वात मोठा प्रकल्प असून सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या खर्चानं भारत त्याची उभारणी करत आहे भारताचे नेपाळशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध त्रेता युगापासूनचे असून ते राजकीय संबंधांच्या पलीकडचे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या के निवेदनात सांगितलं भारताचा एकसंध मजबूत आणि समृद्ध नेपाळला पाठिंबा असल्याचंही मोदी यांनी सांगितलं नेपाळ भारत दरम्यान रस्ते आणि जलवाहतूक सुरू करण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं सा स्वप्न साकार करण्यासाठी मदत देण्याकरता भारत वचनबद्ध आहे अशी ग्वाही देखील मोदी यांनी दिली ऊर्जा रस्वर्जापार्षण आणि तेल वाहिन्या यांच्या माध्यमातून ही व्यवस्था अधिक विस्तारित केली जाईल असं म्हणाले काठमांडूच्या भक्तपूर कर्करोग रुग्णालयात भारतात तयार करण्यात आलेलं भाभाट्रॉन रेडिओथेरपी यंत्र लवकरच बसवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पेरूचे पंतप्रधान सीझर अरेवालो यांच्या उपस्थितीत लिमा इथं अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रातल्या सहकार्यासाठी करारांवर स्वाक्षरी करण्यात आली या दौऱ्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पेरूचे राष्ट्राध्यक्ष मार्टिन विकारा पंतप्रधान तसंच परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची भेट घेतली तसंच त्यांच्याशी परस्पर हिताच्या द्विसंबंधीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ग्वाटेमाला पनामा आणि पेरू या देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था सात टक्क्यांनी आणि आगामी आर्थिक वर्षात साडेसात टक्के या वेगानं वाढेल असा अंदाज क्रेडिट रेटिंग एजन्सी फीचनं व्यक्त केला आहे वस्तू आणि सेवा करामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर झाल्या असून वित्तपुरवठ्याची स्थिती विमुद्रीकरणाच्या पूर्वस्थितीला पोहोचली आहे फीचनं नुकताच आशिया पॅसिफिक विभागासाठीच्या पतस्थितीचा दुसऱ्या तिमाहीचा आढावा प्रसिद्ध केला त्यात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे परदेशी बँकांमधल्या ठेवी उघड न केल्याप्रकरणी आयकर विभागानं काल माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम त्यांची पत्नी नलिनी मुलगा कार्ती आणि सून श्रीनिधी यांच्याविरोधात चार आरोपपत्र दाखल केली आहेत काळा पैसा कायद्याअंतर्गत चेन्नईतल्या विशेष न्यायालयात काल ही आरोपपत्र दाखल करण्यात आली या चौघांची ब्रिटन आणि अमेरिकेत कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता असून ती माहिती त्यांनी उघड केली नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं याप्रकरणी आयकर विभागानं काढलेल्या नोटिशीला चिदंबरम यांनी मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र न्यायालयानं ते फेटाळलं शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी यापुढे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडाला नियोजन प्राधिकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले शहरी भागात सर्वांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेतली घरं ही विविध शहरात असल्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिकांना वेळेत आराखडे आणि बांधकामाला मंजुरी मिळवण्यासाठी विलंब लागतो तो टाळण्यासाठी म्हाडानं नियोजन प्राधिकरण म्हणून काम करावं असं ते म्हणाले राज्यातल्या विविध शहरात यावर्षी दहा लाख घर बांधणीचं उद्दिष्ट ठेवून गृहनिर्माण विभागानं काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले ही घरं बांधताना पर्यावरणविषयक परवानग्या सेवा अधिकार कायद्याअंतर्गत एका महिन्यात दिल्या जातील असं त्यांनी या बैठकीत सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे राजगुरुनगर खेड विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेज रद्द केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राजगुरुनगर खेड सेजसाठी दोन हजार सात साली चार गावातली बाराशे पन्नास एकर जमीन संपादित करण्यात आली होती आता हा प्रकल्प रद्द झाल्यानं जमीन हस्तांतरणासाठीचं तेवीस कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं जागतिक व्यापारात भारताचा वाटा वाढवण्यासाठी निर्यात उद्योग आणि शासनानं समन्वयानं काम करावं यावर केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी भर दिला आहे मुंबईत एफ आय ओ या संस्थेतर्फे आयोजित परिसंवादात ते काल बोलत होते भारताच्या विकासासाठी निर्यात ही किल्ली आहे त्यामुळे त्याला पाठिंबा आहे त्याचाच भाग म्हणून भारताबाहेर प्रोत्साहन कार्यालय सुरू करण्यावर त्यांनी भर दिला शासकीय इमारतींचा दर्जा वाढवण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरता राज्य शासनानं गृह परिषदेसोबत सामंजस्य करार केला आहे शासनानं प्रथमच अशा प्रकारचा करार केला असून पर्यावरणस्नेही इमारतींना प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश आहे असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं सेंटर्स ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट ही नवी आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत काम करणारी संस्था आहे नाशिक रोड इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंगचा दीक्षांत समारंभ आज पार पडला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हवाई शाखेचे महासंचालक केवल कुमार यांच्या हस्ते कॅप्टन अभिषेक सिंग यांना बेस्ट कॅडेट तर मेजर राजसिंग यांना बेस्ट ऑफिसर म्हणून सन्मानित करण्यात आलं यावेळी चिता हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली पारंपरिक पिकाला फाटा देत जालना जिल्ह्यातल्या कचरेवाडीतले शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहेत तंत्रशुद्ध पद्धतीनं ही शेती केली तर अल्पकालावधीत त्यांना भरघोस नफाही मिळत आहे संतोष कचरे या शेतकऱ्यानं रेशीम शेतीतून आपलं आर्थिक उत्पन्न वाढवत जीवनमान उंचावलं आहे पाहूयात त्याबाबतचा हा वृत्तांत जालना जिल्ह्यातल्या कचरेवाडी गावचे हे आहेत संतोष कचरे शेतीतून आर्थिक उन्नतीचा मार्ग त्यांनी शोधला निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज घेत थोडी वेगळी वाट धरली जालनातल्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्रामध्ये संतोष यांनी रेशीम शेतीचं प्रशिक्षण घेतलं आणि साडेतीन तुतीची लागवड केली त्यात ते त्यांना प्रत्येक बॅचला दोन क्विंटल पर्यंत रेशीम कोशाचं उत्पादन मिळालं अशा प्रकारे दरमहा ऐंशी ते नव्वद हजारांचं उत्पन्न त्यांना मिळू लागलं माझ्या बॅच बॅजमध्ये मला कमीत कमी एक दोन क्विंटल माल माझा तयार आहे दोन क्विंटल मालापैकी माझा कमीत कमी मला प्रत्येक किलो साडेचारशे भाव मिळाला तरी माझ्याकडे ऐंशी पंच्याऐंशी हजार आज तयार आहे मला वर्षा भरामध्ये नऊ लाखात उत्पादन तयार झाले तर जर ही शेती सर्व कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केली तर कमीत कमी तो आर्थिक परिस्थिती त्याची बळकट होऊन जाईल रेशीम कोशाला जागतिक बाजारपेठ आहे तसंच जागतिक पातळीवर सहा ते सात देशच रेशीम उत्पादन करतात यात भारत दुसऱ्या तर चीन पहिल्या क्रमांकावर म्हणून इतर शेतकऱ्यांनीही रेशीम शेतीकडे वळावं असं आवाहन प्राध्यापक अजय मिटकरी यांनी केलं शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं वा, कारण आपण पाहतोय गेल्या चाळीस वर्षामध्ये प्रत्येक वेळेस दुष्काळ पडतो अनिमित्त पावसामध्ये असते दोन पावसामध्ये खंड पडतो अशा परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय आपल्याला करणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं जागतिक मार्केट आहे शेतीला तंत्रज्ञानाची जोड आणि नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यास आर्थिक दृष्ट्या मोठा नफा कमावता येऊ शकतो हे नक्की शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची जोड मिळाली तर ते या संधीचं सोनं नक्कीच करतात आणि हेच सिद्ध करून दाखवलंय जळगाव जिल्ह्यातल्या शिंदी गावातल्या शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या शिंदी गावातल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत एकाच गावात एकशे अकरा शेततळी घेतली आहेत यामुळे गावच्या बागायती क्षेत्रात तब्बल एकशे दहा हेक्टरनं वाढ झाली आहे या शेततळ्यांसाठी कृषी विभागानं प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचं अनुदान दिलं तयार झालेल्या शेततळ्यात चाळीस शेतकऱ्यांनी आच्छादनाची अस्थिकरण प्रक्रिया केल्यानं त्यात पाणी साठवणं शक्य झालं इथल्या काही शेतकऱ्यांनी भर उन्हाळ्यात आठ ते दहा किलोमीटर इतक्या अंतराची पाईपलाईन टाकून तिथल्या विहिरींमधून पाणी आणून ते शेततळ्यात जमा करून त्या पाण्यावर फळबागा पिकवल्या आहेत माझ्याकडे सात एकर शेती असून तीन साडेतीन एकर मोसंबी त्याच्यामध्ये पेरू संत्री असे फळबागायत आहे परंतु इथं दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आम्ही सात किलोमीटरवरनं जे पाणी आणलं तर तिथेही कमी कमतरता होती पाण्याची परंतु महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीनं शेततळी बनवण्याचा उपक्रम सुरू केला आणि आम्ही ती शेत त्याला प्रतिसाद सर्वांनीच देत आम्ही शेततळी बनवली आणि त्याच्यामध्ये आज पाणी साठवलेलं आहे तेच पाणी आज माझ्या बागेला चा, चालू आहे आणि त्याच्यामुळे माझी बाग आज पूर्ण वाचलेली आहे या शेततळ्यांमुळे शिंदी या गावाची बागायतदारांचं गाव म्हणून ओळख निर्माण होणार आहे मुंबई पासून जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यात नद्या आहेत मात्र पाण्याचं योग्य नियोजन नसल्यामुळे पालघर वासियांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत पालघर जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाण्याचा फायदा आजूबाजूच्या जिल्ह्यांना होतो अनेक नद्या या जिल्ह्यातून वाहतात मात्र पालघर जिल्ह्यात नद्यांचं नद्या पाणी अडवण्याचं कोणतंही नियोजन नसल्यामुळे उन्हाळ्यात आणि जूनचे काही आठवडे या जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो जिल्ह्यात वाहत असलेल्या अनेक नद्यांवर बंधारे आहेत मात्र यामधले अनेक बंधारे आता निकृष्ट दर्जाचे झाले आहेत तर अनेक नद्यांवर बंधाऱ्याची आवश्यकता आहे मात्र याकडे सरकारचं अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत पावसात भरपूर प्रमाणात पाणी पडून पाऊस पडून सुद्धा नद्यांचं पाण्याचं अडवण्याचे नियोजन नसल्यामुळे त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही ज्या वाड्या तालुक्याच्या नद्यांवर जे बंधारे बांधले आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे बंधारे आहेत पाणी जितपत वाहत असतं तिथपर्यंत ते भरलेले असतात पाणी झिरपून वाहणं बंद झालं का पूर्ण पाणी झिरपून जातं आणि लोकांना पाणी टंचाईसाठी शेवटचे दोन तीन महिने जे मार्च एप्रिल मे हे जे महिने आहेत पावसाळ्याच्या आधीचे त्यांना पाण्या लोकांना याचं पाणी टंचाईलाच साम सामना करावा लागतो नाही गुरांना पाणी मिळत नाही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत किंवा न्याय शेतीसाठी पाणी मिळत पालघर जिल्ह्यात नद्या आणि धरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असूनही पाणी अडवण्याची सोय नसल्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं पाणी अडवा पाणी जिरवा तसंच आता जलयुक्त शिवारसारख्या योजना राज्यातल्या विविध भागात राबवल्या जात आहेत पालघर जिल्ह्यातही नद्यांचं पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यांची गरज असून याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी पालघरवासियांची मागणी आहे आज जागतिक परिचारिका दिन फ्लॉरेन्स नाईटेंगल या जगातल्या पहिल्या परिचारिका होत्या रुग्णांच्या सेवेचा आधुनिक मार्ग त्यांनी शोधून काढला बारा मे या त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची सेवा केली आणि संपूर्ण जगाला रुग्णसेवेचा पायंडा घालून दिला यातूनच आपल्या भगिनींना रोजगाराची संधी मिळेल या उद्देशानं अठराशे साठ साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली गेली तेव्हापासून रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करण्याचं काम परिचारिका करत आहेत त्यामुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे सिडनी इथं असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची मनु अत्री आणि सुमित रेड्डी ही जोडी उपांत्य फेरीत दाखल झाली आहे त्यांनी अर्जुन एम आर आणि रामचंद्रन श्लोक या जोडीचा सतरा एकवीस एकवीस एकोणीस एकवीस अठरा असा पराभव केला पुरुष एकेरीत मात्र भारताला निराशा पत्करावी लागली समीर वर्मा आणि बी साईप्रणित या दोघांनाही उपांत्यपूर्व फेरीतच बाद व्हावा लागला लेबनॉन इथं सुरू असलेल्या आशियाई कॅडेट ज्युडो स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं तीन पदकांची कमाई केली चाळीस किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या रोहिणी मोहितेनं सुवर्णपदक पटकावलं चव्वेचाळीस किलो वजनी गटात मणिपूरची तबाबी देवी ही विजेची ठरली गेल्या वर्षी किर्गिजिस्थान इथं झालेल्या स्पर्धेतही तिनं सुवर्णपदक पटकावलं होतं पन्नास किलो गटात हरियाणाच्या हरीशनं रौप्य पदक पटकावलं यंदाच्या बाराव्या आशियाई कॅडेट ज्युडो स्पर्धा आणि एकोणीसाव्या आशियाई कनिष्ठ जुडो स्पर्धेसाठी भारतातर्फे चाळीस खेळाडू सहभागी झाले आहेत हवामान वृत्त सांगली जिल्ह्यात रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून आंबा पिकांचं नुकसान झालं आहे सांगली मिरज शहरात वीज पुरवठा खंडित झाला होता कोल्हापुरातही पहाटेपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे या पावसानं हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उन्हाच्या काहिलीपासून मुक्तता मिळाली आहे येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे तसंच आजपासून पंधरा मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात किमान सतरा जण ठार तर वीसहून अधिक जखमी जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद कर्नाटक विधानसभेच्या दोनशे बावीस जागांसाठी मतदान सुरू दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सव्वीस टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज भारताचे नेपाळशी मैत्रीपूर्ण संबंध असून दोन्ही देशांमध्ये त्रेतायुगापासूनचे संबंध असल्याचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात टक्क्यांनी आणि आगामी वर्षात साडेसात टक्क्यांनी वाढेल आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सीचा अंदाज आणि परदेशी बँकांमधल्या ठेवी उघड न केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यासह कुटुंबातल्या अन्य तीन जणांवर आयकर विभागानं केलं आरोपपत्र दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर